नमस्कार, मी विष्णू नामदेवराव खडके, ॲट पोस्ट सेलू, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मित्रांनो, तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे, कारण आम्ही हा बहार काढणार होतो, छाटणी मारणार होतो या श्रवाला, पण आम्हाला आपली शेती, आपला प्रयोग आपली शेती या चॅनलचे श्री रविराज साबळे सर यांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली व तुम्ही शेवग्याला भरपूर पाणी द्या। तर अक्षरशः खरोखरच या शेंगा बघा पाणी दिल्यामुळे हे अक्षरशः आम्हाला आश्चर्य वाटतं की बो तिसरा बहार कसा येईल। तो खूपच सुंदर बहार आलेला आहे। आम्ही साबळे सरांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली। आणि अक्षर सांगतो तुम्हाला की आमच्या काही शेंगा काढणीला आलेल्या काढले आणि काढणी चालू आहे आणि याच्या दरही खूप चांगले आहेत। मी तुम्हाला अक्षरशः झाडं दाखवतो, बघा हे बघा, आता या शेंगा आहे, तुम्ही बघू शकता हा बहार। आणि तुम्हाला मी झाडं पण दाखवतो, हे बघा अक्षरशः शेंगा, अशा जसा आमचा दुसरा बहार होता तशाच शेंगा आहे, बघा पूर्ण झाड आहे ना। 90% झाडांना खूपच सुंदर शेंगा आलेले आहे आमच्या, आता तुम्ही बघू शकता, बघा असं बघू शकता तुम्ही। आणि झाडाची कॅनोपी खूप सुंदर झालेली, हे बघा मित्रांनो या शेंगा, या तुम्ही बघू शकता, या लांबलचक शेंगा आहे, 2-2.5 फुटांच्या शेंगा आहे बघा मित्रांनो। आणि आम्ही छाटणी करणार होतो, पण थोडं मला साबळे सरांना थोडी माहिती घ्यावी, सरांनी खूप चांगली माहिती दिली आणि आम्ही पाणी दिलं खूप पाणी, आणि आम्हाला पाण्याचं काही शॉर्टेज नाही, पण आम्हाला एक मदत झाली की बुवा लॉकडाऊनमुळं आमचं बरंचसं नुकसान झालेलं होतं, पण आता ह्या तिसऱ्या बहारमुळं थोडंसं भरं त्याची जी हे नुकसान झालेली होती त्यामध्ये आम्हाला थोडीशी मदत होईल। तुम्हाला अक्षरशः पूर्ण झाडं दाखवतो मी, आता हार्वेस्टिंग चालू आहे, बघा तुम्ही या शेंगा बघू शकता। आणि कॅनोपी खूप सुंदर आहे, त्याबद्दल साबळे सरांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं। आणि शेतकऱ्याला सरासरी मार्गदर्शन करणारे खूपच कमी आहे। आणि आता हे बघा तुम्ही हार्वेस्टिंगच्या शेंगा चालू आहे, बघा तोडायला, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही की अक्षरशः डंगे खाली वाकत आहेत। आणि हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं शेंगांची संख्या, हे बघा मित्रांनो आतासुद्धा थोडी हार्वेस्टिंग चालू आहे आणि शेंगासुद्धा बघू शकता तुम्ही आता या शेंगा हार्वेस्टिंगची। आणि एक नंबरची क्वालिटी बघा।